हाँ ये जी, काय कसा चाला है प्रवास? पावसाचा काही त्रास नाही ना ग? ओके, मग कुठे कुठे फिरलात? हाँ अच्छा, अरे वा, इथे सगळे मजेत? हो, बाबा आणि काका सुद्धा मजेत आहेत. हाँ अगं नाही नाही असत असलो, अगं नाही काहीच कारण नाही, अगदी सहज असलो. हो, डॉक्टरांशी बोललो मी. हो, जानवी भेटली त्यांना. हो, आणि रिझल्ट्स खूप छान आहेत, सगळ्या टेस्टचे खूप पॉझिटिव्ह आहेत. डॉक्टर मला म्हणालेत की आता तिच्याशी बोलायला काही हरकत नाही, फक्त तिच्या मूडचा अंदाज घेऊन किंवा ती कुठे डिस्टर्ब होणार नाही याचा एक अंदाज घेऊन तिच्याशी बोल असं मला म्हणालेत. म्हणजे ते मला असं म्हणाले की आधी छोट्या छोट्या गोष्टी सांगायला सुरुवात कर, मग त्या एकदा गोष्टी पचनी पडायला लागल्या की मग हळूहळू वेगळ्या गोष्टी सांग. हो, तू काहीही काळजी करू नकोस, मी सगळं नीट हँडल करेन. काय म्हणालीस? हॅलो हॅलो आयजी, बहुतेक तुला नेटवर्क नाहीये नीट. मी तुला नंतर फोन करतो. बाय बाय, एन्जॉय, बाय. मनीष, हे असं सगळं आहे जाणार, म्हणजे सगळं इतकं जवळ आलंय ना की एका बाजूने मला खूप आनंदही होतोय पण दुसऱ्या बाजूला मला खूप टेन्शनही येत. अरे का रे, आता काय झालं टेन्शन यायला? अरे का, म्हणजे आपलं लग्न झालंय, आपण दोघं नवरा बायको आहोत, तू एका विशिष्ट आजारामुळे हे सगळं विसरलीयस, हे तिला सांगायचं, पण ह्या सगळ्याचा तिला धक्का बसणार नाही अशी अपेक्षाही करायची. शीतावरून भाताची परीक्षा घेण्यासारखं आपल्या हातातच काही नाहीये. म्हणजे आधी हे सांगून बघू, मग तिची रिॲक्शन चेक करू, मग हे तिला पटलं तर मग मोठी काहीतरी गोष्ट सांगू, असं करायला आपल्या हातात काही नाहीच आहे धड. श्री, एक गोष्ट आहे आपल्याकडे. कुठली? म्हणजे हे सगळं जान्हवीला सांगितल्यानंतर जान्हवी कशी रिॲक्ट होईल हे कळण्याचा एक मार्ग आहे माझ्याकडे.